मैत्रिणींनो, बाल मैत्रिणींनो, तुम्हाला गोष्टी आवडतात का? हो। मग ऐकायची का ग आपण एक गोष्ट आज? हो। कोणती बरं ऐकायची? चला तर मग आज आपण एक ससा आणि एक कासवाला भेटूया. काय रे कासव दादा, कधीची भेटच नाही बघ आपली. कुठं होता इतके दिवस? अरे ससे दादा, काय सांगू तुला, मला घरी खूप काम असतात रे, त्या कामांमध्ये मला वेळच मिळत नाही. अरे कासव दादा, तू खूप हळूहळू काम करतोस बघ, म्हणून तुला वेळ पुरत नाही. आणि तू चालतोस देखील खूप हळूहळू. बघ मी किती पटपटे काम करतो आणि मी धावतो सुद्धा जोरात. चल काहीतरीच काय सांगतोस. चल बरं आपण शर्यत लावूया. चल चल शर्यत लावून बघू कोण जिंकत ते. चल चल चल. अरे पण एक राहिलच, आपल्यामध्ये कोण जिंकेल हे तर निश्चितच आहे. मी जोरात धावतो म्हणून मी जिंकणार आहे. पण जो जिंकेल त्याला बक्षीस, आणि जो हारेल त्याने काय करायचं? जो हारेल ना त्याने जिंकणाऱ्याचे सगळे ऐकले पाहिजे. कबूल? कबूल. चल तर मग एक दोन. शर्यत कुठपर्यंत लावायची ते तर ठरलंच नाही रे आपलं. कुठपर्यंत लावायची शर्यत? त्या झाडापर्यंत लावूया. चल बर. चल ठीक आहे. एक दोन तीन शर्यत सुरू. अरे ससा तो खरंच खूप जोरात पळतोय, मी तर हळूहळू चालतोय. अरे वा किती छान लाल कलरचे गाजर, माझ्याकडनं तर राहुलच जात नाही. मी ह्या गाजरांना खातो आता, खातो चम 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 चम. अरे बघू तरी कासव किती लांब राहिलंय ते. बरंच लांब आहे, मला पुढे जायला हवं, पुढे जायला हवं. अरे किती छान मुळ्याचं शेत, अगदी रसदार मुळे. थोडेसे खाऊ का? पण बघू तरी कासव किती लांब राहिलंय ते बघू बघू. अरे कासव बरेच लांब आहे बरं का, मी तोपर्यंत थोडेसे मुळे खाऊन घेतो. चला 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 पुढे धावायला हवं मला पटकन. शर्यत जिंकायची, मला शर्यत जिंकायची. अरे किती छान भाजीपाल्याचं शेत हे, अगदी ताजे टवटवीत भाजीपाला आहे. थोडा खाऊ का? जाऊ दे, पण मला शर्यत जिंकायची ना. नको, थोडस खातोच बरं मी. मला खोकला देखील लागलाय. पण थोडी खातोच हा मी. किती चवदार आहे ही भाजी. चला मला धावायचंय, मला धावायचंय, मला शर्यत जिंकायची. बापरे मला किती झोप आली, किती झोप आली. बघू बरं कासव किती लांब आहे. अरे कासव तर बरंच लांब आहे. तोपर्यंत माझी एक डुलकी घेऊन होऊन जाईल. मी थांब थोडी डुलकीच घेऊन येतो. अरे इथं तर ससा झोपलेला दिसतोय. चला मला पटकन शर्यत जिंकायची. मी कुठेही थांबलो नाही हे एक अर्थी बरंच झालं. वा आलो जाव. अरे मी हे काय बघतोय, कासव माझ्या आधीच हजर. अरे रे रे रे, मी माझ्या ध्येयापासून भरकटलो. मी गाजर मुळा भाजीपाला खायला थांबायला नको होतं, आणि वर शिवाय मी झोपही घेतली. काही नाही, मी आता शर्यत हरलो आहे. अरे ससा दादा बघ, मी म्हटलं होतं ना कोणत्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही, गर्वाचं घर खालीच असतं. हो रे कासव दादा, तुझं म्हणणं खरं आहे. चल मी आता कोणत्याही गोष्टीचा गर्व करणार नाही. आजपासून आपण खरे दोस्त झालो. तू मला मदत करायचीस आणि मी तुला मदत करेल. चल तर मग आपण छान दोस्त बनूया.